तालुक्यात इलगल्ले बोरगाव येथील रहिवासी वसंत शिरसाट गल्ले बोरगाव कर वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष औरंगाबाद पश्चिम यांनी श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये योगेशजी बन जिल्हा अध्यक्ष तसेच मिलिंद बोर्डे उपाध्यक्ष श्याम भारसाखळे महासचिव VBA यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबाद तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत शिरसाट गल्ले बोरगावकर यांनी तहसीलदार साहेब खुलताबाद यांना निवेदन दिले आहे की औरंगाबाद शहर हे अतिसंवेदनशील भाग आहे. या भागामध्ये दररोज कोरोनाग्रस्तांची झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत 300 वर रुग्ण आढळले आहेत. जसे जसे लोक जास्त प्रमाणात घराच्या बाहेर पडण्यास सुरुवात होत आहे त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढत असून औरंगाबाद परिसर जिल्हा अतिसंवेदनशील भाग बनला आहे. आणि आता शासनाने दारू दुकाने चालू करून हौशी तळीरामांची गर्दी वाढवून कोरोनाला खुलेआम निमंत्रण देऊनच जनतेच्या जीवाशी खेळण्याचा डावच रचला जात आहे अशी शंका निर्माण होत आहे. तरी माननीय तहसीलदार खुलताबाद यांना नम्र विनंती आहे की त्यांनी दारूचे छोटे मोठे व जास्त दराने चोरून दारू विकणाऱ्यांवर वेळीच आवर घालून कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव थांबवावा.